नगरचे आमदार अनिल बेनके सध्या आपल्या भागाचा विकास बरोबर नागरिक समस्या सोडवण्यासाठी अगदी जातीने लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. नुकताच बेळगाव सेक्टर नंबर 8 व रेणुका नगर भागातील विकासासाठी दौरा केला. माळमारुती सेक्टर नंबर 8 या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक आणि कंपाऊंड साठी जवळपास 21 लाख खर्च करून या भागातील विकास करणार असल्याचे अनिल बेनके यांनी सांगितले आणि त्या भागातील कार्याचा शुभारंभही करण्यात आला. त्याचबरोबर रेणुका नगर येथील गार्डन व लॉन वॉकिंग ट्रॅक बरोबर अनेक मूलभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी 21 लाख खर्च करत असल्याचे सांगण्यात आले. नुकताच गार्डनच्या कार्याचा शुभारंभही महानगरपालिका संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन करण्यात आला. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की रेणुका नगर भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी वॉटर पंप आधुनिक पद्धतीचा बसवून या पाणी समस्या दूर केली जाईल. महामूर्ती येथील सेक्टर नंबर 9 त्याचबरोबर रेणुका नगरमध्ये 21 लाख खर्च करून गार्डन व वॉकिंग ट्रॅक बनवायचं आज आम्ही उद्घाटन केलं आहे. त्याचबरोबर बेळगावमध्ये पाण्याची समस्या असू दे, रस्त्यांची समस्या असू देत, या समस्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. एकूणच पाण्याची समस्या मला वाटतं राज्यामध्ये जेवढी आहे तेवढी बेळगाव उत्तरमध्ये तरी नाही. आणि 2 दिवसामागे मी MD जे आहेत निरावरीचे, म्हणजे पाणी संघटनेचे जे MD आहेत, त्यांना भेटून आल्यानंतर हिडकल डॅमला जो पंप बसवायचा आहे त्या पंपाची जी 17 कोटी खर्च करून पंप बसवायचा आहे त्याचा त्यांनी ऑर्डर केली आहे. ते येत्या काळामध्ये 3-4 महिन्यामध्ये तो जर पंप बसला तर मला वाटतं बेळगावमध्ये पाण्याची समस्या कधीही भासणार नाही. असे एकूणच बेळगावमधल्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. जनतेचं सहकार आहेच, जनतेनं परत येत्या काळामध्ये रस्त्याबद्दल असू दे, गटर असू देत किंवा लाईट यांच्या समस्याबद्दल सहकार करावं असे मी जनतेला एक आवाहन करतो. यावेळी रेणुका नगर येथील नागरिक व महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते.